तुझ्या मनात माझी काय किंमत आहे हे कळलं मला. वीणा ग, काय बोलतीयस तू? हे बघ, तू रागाच्या भरात काहीही बोलतीयस, जरा शांत राहा बघू. शांतच राहणार आहे मी आता. मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये आणि आता हे ठरलं, आणि ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलंच. मला कुणाशी काहीही बोलायचं नाही, अगदी तुमच्याशी सुद्धा. तुम्ही जा इथून. वीणा, मी सांगितलं ना तुम्हाला, मला जरा शांतपणा हवाय. तुम्ही जा इथून. चटणवीसांनी मला डिवचलं, मला वीणा प्रधानला. जेवढा त्रास आता मी सहन करते ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास आता त्यांना सहन करावा लागणार. वा, मस्त झालंय श्रीखंड. पण आपल्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे सगळं झालं, एकदा बरं झालं नाही. प्लॅन म्हणजे आधी तुमचं ठरलं होतं सगळं? हो, म्हणजे रायचं तिथे जाणं आणि भैरवला बाहेर काढणं हे आधीच ठरलं होतं आमचं. आमचं म्हणजे हे तुला पण माहित होतं? हो, म्हणजे काय? अरे पण मग मला तुमच्या प्लॅन मध्ये घ्यायचं ना, मी मदत केली असती तुम्हाला. अगं, तू मदत केलीसच. कसली? नाही, मला नाही कळलं काही. आता मला सांगाच, तुम्ही मला प्लॅन बद्दल का नाही सांगितलं ते? मुकुंदा, सांग बाबा, सांग तिला. ऋता, तुला जर काही आधीच सांगितलं असतं ना, तर वीणाबाईंनाही सगळं आधी कळलं असतं, म्हणून नाही सांगितलं. आणि तुला नाही सांगितलं म्हणून त्यांना जेवढं कळायला हवं तेवढं कळलेलं. पण आता जर का मी हे वीणाताईंना सांगितलं तर काय होईल, त्याचा जरा विचार करा. बरं वहिनी, मला सांगा, दादाला हे सगळं कळवलं होतं तुम्ही? हो, झालं आमचं मगाशी फोनवर बोलणं. काय म्हणाला तो? हे सगळं ऐकल्यावर उडालाच असेल. हो, म्हणजे काय, सारखा सारखा मला एकच प्रश्न विचारत होते. वीणा ते चिडल्या होत्या का? वीणा ते खूप चिडल्या असतील. मी 100 वेळा तरी त्यांना सांगितलं, नाही तसं काही झालं नाही, त्या शांत होत्या. तरी पुन्हा आपला त्यांचा तोच प्रश्न. ते असं का करतायत ना काहीच कळत नाहीये. ते का घाबरतायत त्यांना? प्रांजलला माहिती असेल ना. मला एवढी का दचकतेस? म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की तुला कदाचित ते माहिती असेल. काय ग प्रांजल, माहिती आहे का तुला? नाही नाही, मला काहीच माहिती नाहीये. नाही, मला असं वाटलं की तुला दादानी सांगितलं असेल याबद्दल काहीतरी. काहीच सांगितलं नाही का तुला त्यांनी? नाही बघ, जरा आठवत आहे का काहीतरी? प्रांजल, बाबा तुला याबद्दल काही बोललेत का? काका, पण तुला असं का वाटतंय? असंच, माझ्याकडे ठोस पुरावा नाहीये ना काही. मंग्या बस कर ना आता, तुला एक मुद्दा मिळाला ना की तोच धरून बसतोस तू. अरे रायाने एवढं चांगलं काम केले, त्याचं कौतुक करायचं सोडून तू वेगळाच विषय काढलास. राया, आय एम प्राऊड ऑफ यू. तू माप ओलांडलं नाहीस, मला खूप आनंद झालाय. ऐकलंस माझं तू? अगं आजी, मी आधीपासूनच हे ठरवलं होतं, पण आईने तुझा निरोप दिला आणि मग मी माझ्या निर्णयावरती ठाम झालो. म्हणजे कालिंदीने तिकडे तुला सांगितलं माझा निरोप? मंग्या बघ, माझी सून किती हुशार आहे ते. मी सांगितलेलं काम बरोबर केलंय तिने. अगं पण तुझ्या सुनेची सून काहीच बोलत नाहीये. हे मगाशी झालेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे कदाचित गांगरली असेल ती. भाऊजी बरोबर आहे ना, तिला वाईट वाटणारच ना. हे बघा, काही झालं तरी शेवटी तिच्या आईचं मन दुखावलं गेलंय ना. अहो वहिनी, पण आपण त्यांना भैरवच्या कचऱ्यातून सोडवलं याचा आनंद व्हायला हवा ना, की तोही नाही झालाय त्यांना? नाही नाही,
तसं काही नाहीये, म्हणजे भैरव पासून सुटका झाली म्हणून मला आनंद होतोच आहे. पण मम्मा भयंकर चिडली आहे ना, त्याचं वाईट वाटतंय मला. हो मला तर ना आधी वाईट वाटण्यापेक्षा जास्त ना भीतीच वाटली होती. मला वाटलं झालं, आता या भयंकर चिडणार, भयंकर काहीतरी बोलणार, अख्खं घर डोक्यावर घेतील असं वाटलं होतं मला. पण बघ काय बोलल्या का त्या? हो त्या चिडल्या होत्या आणि त्याच्यानंतर ना रडायला लागल्या, पण त्यानंतर एकदम गप्पच झाल्या, एकही शब्द बोलत नव्हत्या. म्हणजे आम्ही सगळ्यांनी सांगितलं बोला बोला, म्हणजे नाहीच, शून्यात एक टक नजर लावून बसल्या होत्या. बाप रे काय चेहरा झाला होता त्यांचा. वहिनी अहो तसं होणारच ना, म्हणजे भैरवला घराच्या बाहेर काढल्याच्या आनंदापेक्षा रायाला स्वतःचा घर जवळ बनवण्याचा त्यांचा प्लॅन तुम्ही फिसकटवला याचं दुःख होईलच की त्यांना. आता तुम्ही सगळेजण जेवणात लक्ष द्या, आज बऱ्याच दिवसांनी मी माझ्या हाताने स्वयंपाक केलाय. वा अरे वा वहिनी, तुमच्या रेसिपीच्या पुस्तकात आईच्या दोन तीन रेसिपीज टाका ना प्लीज. काय नको का, मी माझं पुस्तक वेगळं काढेन. पुन्हा खर्च तुम्हाला. प्रांजल बाळा काय झालं, तू का जेवत नाहीयेस? नाही मला जेवण जातच नाहीये. मम्मा ना भयंकर चिडली आहे आणि आता कदाचित ती आपल्या समोर काहीतरी मोठच संकट उभं करणार आहे आणि त्याच रागामुळे आता तीही जेवलेली नसणार आहे. मम्मा किती त्रास करून घेणारेस तू, जेवायलाही बाहेर नाही आलीस, काही खाल्लं नाहीयेस तू. मम्मा पप्पांना मी वाढलंय, तुझ्यासाठी जेवण इथे आणलंय, घे दोन घास खाऊन घे, असं उपाशी पोटी नको राहूस. मम्मा असं अन्नावर राग काढू नाहीये. मम्मा तू जेवली नाहीयेस म्हणून मी पण जेवली नाहीये. मग काय करणार मी, तू अशी उपाशी पोटी बसलीस माझ्या घशाखाली घास उतरेल का? मला जेवायचं नाहीये प्रिय, मला काहीही करायचं नाही, कुणाशी बोलायचं नाहीये, तू जा इथून. मम्मा स्वतःची आई दुःखात असताना कुठली मुलगी तिला अशा अवस्थेत एकटीला सोडून जाईल सांग ना. प्रांजलला काही वाटत नसलं तरी मला खूप वाईट वाटतंय. हो हे तू बोलतीस प्रिया, तू घर सोडून गेलीस ना तेव्हा सुद्धा मला इतकंच दुःख झालं होतं. याची कल्पना आहे मला, मला आत्ता कळते की मी तुला सोडून गेले तेव्हा तुला किती त्रास झाला असेल. पण मम्मा मी माफी मागितली त्याबद्दल तुझी, अजूनही माफी मागायला तयार आहे. मम्मा तुला एक सांगू, तुला अशी शांत नको बसूस. मला म्हणायचंय तू स्वतःला असा त्रास करून घेतलास तर काय होणार आहे, तुला त्रास झाला तरी त्यांना काही फरक पडणार नाही, उलट ते चिटणवीस फॅमिली आपल्यावर हसत असतील, म्हणत असतील कशी जिरवली प्रधानांची, कसं मूर्ख बनवलं. तुला खरं सांगू मला ना आपल्या प्रांजलचं खूप वाईट वाटत. आपली प्रांजल असं वागू शकते आपल्या बरोबर, आपल्या आई विरुद्ध एवढं मोठं कारस्थान करू शकते कुठली मुलगी? आपल्या ताईला दुखावलं, तिच्या नवऱ्याला घराबाहेर हाकलून दिलं,
तिला काहीच वाटलं नाही. माझा तर विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. मला पटतच नाही हे सगळं. सावत्र मुलगी सुद्धा असं वागणार नाही असं प्रांजल वागली. विशेष म्हणजे इतकं सगळं झालं तरी सुद्धा तू शांत बसलीस मामा. असं शांत बसण्यापेक्षा ना काहीतरी कर तू. त्या चिटणविसांना कळलं पाहिजे आपलं चुकलंय असं काहीतरी कर. आयुष्यभर ना त्यांना असा पश्चाताप झाला पाहिजे. अशी अद्दल घडव त्यांना की ते स्वतःला कधी माफ नाही करू शकले पाहिजेत असं काहीतरी कर ना मामा. अशी शांत नको बसूस तू. करणार आहे प्रिया पण अजून ती वेळ आलेली नाही. मग कधी करणार आहेस तू हे सगळं? आताच त्यांना कळलं पाहिजे ना मामा की आपण जे केलंय ते चुकीचं केलंय. हो ना? नाही प्रिया, आतापर्यंत मी ज्या ज्या खेळी रचल्या ना त्या चेटणविसांनी उलटवून लावल्या. त्यामुळे आता मी जे करणार आहे ते खूप सावधपणे आणि विचारपूर्वक करणार. फक्त मला कळू दे की या कारस्थानात ते सगळे चिटणवीस सामील आहेत. मग बघच मी काय करते ते. फक्त मला कळलं पाहिजे की आत्ता या क्षणी त्या चिटणवीसांच्या घरी नेमकं काय चाललंय. अजून एक चांगली बातमी आहे. आपल्याला एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले. तेही सगळ्यात मोठ. काय सांगतोस? अरे तर सॉलिड न्यूज आहे. आता आपण आधीचं काम पूर्ण करूया आणि या नवीन कामाला पटापट लागूया. येस, आता आपल्याला जोरात काम करावं लागणार आहे. थोडीही विश्रांती घ्यायची नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढ्यावरच समाधान मानू नका. अजूनही कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागतंय. लोक तुम्हाला शोधत तुमच्याकडे येतील असं काम व्हायला पाहिजे. आजी आमचे तेच प्रयत्न चालू. आणि हो राया, तुमचा जो काही प्रॉफिट होईल त्यातून वहिनींच्या रेसिपीचं पुस्तक प्रकाशित करायचं असा मुकुंदानी मला शब्द दिला आहे. माझी काहीच हरकत नाहीये. दादाने शब्द दिलाय ना मग झालंच. तू काय त्यांचं ऐकतोस? मी काही पुस्तक वगैरे काढणार नाहीये. आई काकाने आणि दादाने ठरवलंय ना मग तसंच होणार. नाही व्हायलाच पाहिजे प्रश्न. अरे काय नाही, हो तसंच होणार. हे बघ मामा, बाकी कोणाला काळजी असो किंवा नसो मला तुझी खूप काळजी आहे. तू आधी जेवून घे बरं प्लीज. आता आपल्याला बरोबर कळे तिकडे काय चालले. बोल गरुता. तुमचा आवाज असा काय येतोय? असा म्हणजे? म्हणजे नेहमी सारखा नाही येत आहे, जरा पडल्यासारखा येतोय. काही घडलं का तिकडे? का तुला कोणी सांगितलं नाही? नाही हो, मला घरातलं कोणी समजतच नाही ना. सगळं सगळं लपून ठेवतात माझ्यापासून. हो का? त्यांना खूप धक्का बसला असेल ना. कसला धक्का आणि कसलं काय, सगळेजण मस्त आनंदात आहेत. हो का? नाहीतर काय, मस्त गोडाधोडाचं जेवण चालू आहे. सगळेजण छान ताव मारतायत. अगं काय सांगतेस काय? हो ना. आणि तुम्हाला एक सांगायचंय, हे आहे ना सगळं अख्ख्या चिटणवीस खानदानाने आधीच ठरवलेलं होतं. म्हणजे हे सगळं त्या चिटणवीसांना, सगळ्या चिटणवीसांना माहिती होत? हो ना. मी सोडून सगळ्यांनी आधीच हा प्लॅन केला होता. त्यांचं सगळ्यांचं हे आधीच ठरलं होत. ठीक आहे ऋता, मी बघते काय करायचं. पण ऋता, तू या वेळेला मला खूपच महत्वाची बातमी दिली असते. मी तुला एक मोठ बक्षीस देणं लागते. तुम्ही खरं सांगताय ना? अगं हो, त्या घरातली तू एकुलती एकेस जी मला तिकडची माहिती देतेस. त्यामुळे आता मी तुला खरंच मोठं बक्षीस देणार आहे. यापुढे तिकडे काही घडलं ना तर मला लगेच कळायला पाहिजे. हो हो हो, चल ठेवते फोन.
माझे पैसे परस्पर देऊन टाकले काय? मी पण बघतेच ह्या वेळेला माझे पैसे कोण घेतय ते. मला हे असं काहीतरी होणार हे माहितच होतं, पण तुझाच माझ्यावरती विश्वास बसत नव्हता. त्यांना काय गरज होती ग मध्ये पडायची? त्यांना काय फरक पडणार होतं ग? त्यांना काय देणं घेणं होतं भैरव इथे न राहिल्याने किंवा राहिल्याने? तुला खरं सांगू का, आता ना भैरव माझ्याशी चांगलं वागायला लागला होता. हो खरं सांगते मी, मला म्हणायचं की ममा आता जे सांगेल ना तेच मी करणार, म्हणजे सासूबाईंच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही, त्यांचं मन दुखावेल असं मी कधीच वागणार नाही आयुष्यात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, अगदीच खरं सांगायचं झालं ना तर जर आपल्याला चिटणविसांवर मात करायची असेल तर भैरव आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. हो अगं, पण तूच त्याला नको नको ते बोलून घराबाहेर काढलंस ना? हो ममा मला माहितीये, पण मी त्याची समजूत काढल्यावर तो नक्की येईल. त्याचं अजूनही प्रेम आहे माझ्यावर, आणि चिटणविसांनी हे असलं काही कारस्थान केलं हे ऐकल्यानंतर तर नक्कीच येईल तो. पण अर्थात तुझी परमिशन असेल तरच. हा ममा, तुझ्या विरोधात मला अजिबात काही वागायचं नाही. तू जर म्हणत असशील ना की आत्ता त्याला डिवोर्स दे, मी लगेच डिवोर्स दे. पण ममा एक विचार कर, आपण दोघी आता एकट्याच आहोत, आपल्याला कुणाच्या तरी साथीची गरज आहे, आणि पप्पा आपल्याला साथ देतील असं मला काही वाटत नाही. राहता राहिला कोण भैरवच. अगं पण भैरव, माहितीये मला तुला तो अजिबात आवडत नाही, पण आपलं काम होईपर्यंत त्याला घरात आणूया, नंतर काय आपण त्याला कधी घराबाहेर काढू शकतो. ठीक आहे, तू बोलवून घे भैरवला. बर, पण मामा तू हे नक्की मनापासून बोलतेस ना? बघा नीट विचार कर, तुझ्या मनात जर दुसरा पर्याय असेल तर मला सांग, मी सांगते म्हणून तू हा निर्णय घेऊ नकोस प्लीज. नाही, मी योग्य तोच निर्णय घेतलाय. तू बोलव भैरवला, त्या चिटणविसांनाही कळू दे. भैरवला घराबाहेर काढून आपण फार मोठा तीर मारलेला नाही म्हणून. काय किंमतच नाहीये मला, सगळे असंच वागतात आणि हा पण शामिल आहे त्याच्यात. वा चांगलंय ना, असंच करा. काही किंमत देऊ नका बायकोला, तर कोणी काहीच किंमत ठेवणार नाही. काय गे चिडलेस का तू? नशीब हे लक्षात आलं तुझ्या? भाग्यच म्हणायचं माझ. अरे बापरे, काहीतरी भयानक घडलेलं दिसतय. ऋता काय झालं एवढं चिडायला? मला नाही सांगायचंय. अगं पण तू सांगितलं नाहीस तर मी तुझी समजूत कशी काढणार ना? काही गरज नाहीये माझी समजूत काढायची. हे बघ काय झालंय ते मला नीट सांग. मला बोलायचंच नाहीये ना? परत तेच. अगं मला कळलंय तुला माझ्याशी बोलायचं नाहीये, पण त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना, ते तरी सांग. प्रत्येक वेळेला हेच होतं माझ्या बाबतीत, तुम्ही सगळे लपवता माझ्यापासून. काय लपवलंय आम्ही? सगळे सगळे लपवून ठेवतात माझ्यापासून. इतरांचं ठीक आहे रे, पण तू नवरायस माझा, निदान तू तरी सगळं लपवायला नको होतास माझ्यापासून. का तुलाही असंच वाटतंय? तसं असेल तर सांगा, म्हणजे मी आजपासून कोणाला काहीच विचारणार नाही आणि काही सांगणारही नाही. एक 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 मिनिट, तू जरा शांत होतेस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. कर कर कर, हा असंच दुर्लक्ष कर माझ्या बोलण्याकडे. मीच मूर्ख आहे ना, मला वाटतं माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो, आपण त्याला सगळं सांगावं, पण नवरा मात्र मला काहीच सांगत नाही. ऋता हे जरा अति होतंय. हो हे अतिच होतंय, आणि म्हणूनच मी ठरवलं ते असे बोलायचं नाही. फायनल आहे? हो माझं फायनल आहे. बर ठीक आहे, मग तुला जे वाटेल ना ते तू कर, पण एकदा एकदा स्वतःच्या मनाशी विचार कर की आपण जे काही वागतो आहोत ना ते बरोबर आहे कि चूक, मग ठरव काय करायचं. हो ठरलंय आता माझं. बायको असून बऱ्याच गोष्टी तू माझ्यापासून लपवून ठेवतोस, आणि म्हणूनच मी ती अशी बोलणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
काय ग काय झालं अजूनही तोच विचार करतेस का राया कितीही ठरवलं ना विचार करायचा नाही तरी तरी पुन्हा पुन्हा तोच विचार येतोय मनात मम्माचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही राया मम्मा खूप चिडली ना की अशी रिॲक्ट होते मला खूप भीती वाटते मग आता आपण काय करायचं ठरवलंयस तू आत्ताच्या आत्ता मम्माकडे जायचं आणि तिची पुन्हा एकदा माफी मागायची त्याच्याशिवाय मला चैनच नाही पडणार तुझ्या मनात काय चाललंय ना ते मी समजू शकतो पण आत्ता जर का तू तिथे गेलीस ना तर आणखीन काहीतरी भलतंच व्हायचं हे सगळं शांत होऊ दे 5-7 दिवसांनी तुझ्या मम्माचा रागही निवळेल मग हवं तर मीही तुझ्या बरोबर येतो आपण दोघही मिळून त्यांची माफी मागूया आणि आपण हे सगळं का केलं हे त्यांना नीट समजावून सांगूया ठीक आहे आणि तरीही तिला नाही पटलं तर मग आपण त्यांच्याकडे रोज जाऊया आणि त्यांची माफी मागूया मग तर झालं मी तुझ्यासाठी हेही करायला तयार अगं आपण देवाचं रोज दर्शन घेतलं ना की त्यालाही कधीतरी पाजर फुटतो आणि मग तो आपल्याला आशीर्वाद देतो मग तुझी मम्मा आपल्याला का नाही माफ करणार तू आहेस ना म्हणून मी हे सगळं सहन करू शकते नाहीतर मी पार कोलमडून गेले असते रे ती वेळ तुझ्यावर कधीच येणार नाही कारण मी सतत तुझ्या बरोबर असेल माझ्याकडून काही चूक झाली तरी